नमस्कार, मैं अर्चना, गावकडच्या रेसिपीच्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला छान असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे। पूर्ण नाश्ता आहे चटणीसहित, तर पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही रव्याचा प्रकार घेऊ शकता, 0 नंबर रवा आहे। तर 2 वाटी रव्याला अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं जास्त असं दही जर जास्त आंबट असेल तर कमीच टाकायचं। तर यामध्ये याच वाटीमध्ये 1 वाटी पाणी टाकत आहे। हे पाणी यामध्ये टाकायचं। ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आणखी 1 वाटी पाणी टाकत आहे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 0 नंबर रवा असल्यामुळं तर 2 वाटी पाणी टाकलेलं आहे। नंतर गरज पडली तर पाणी टाकणार आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मग 3 वाटी पाणी टाकायचं। आता हे थोडं 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ झाकून। तोपर्यंत चटणी बनवून घेऊ। इथं सुक्या खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार टाकायचं, गरजेनुसार। तिथं शेंगदाणे कच्चेच आहेत। तर हिरवी मिरची आणि अद्रकाचा थोडासा तुकडा घेतलेला आहे टाकायचा। यामध्ये चवीनुसार मीठ। आता हे अगोदर सुक्क असं मिक्सरला बारीक करायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी टाकून छान असं वाटण करून घ्यायचं। याचं हे मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे। तर मिक्सरला बारीक करायच्या वेळेस तुम्ही यामध्ये आवडीनुसार चिंच, साखर किंवा गुळही टाकू शकता। तिथं 1 चमचा तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तळल्यानंतर सुक्याला तिकडे यावर छान अशी फोडणी द्यायची। चटणी तयार झालेली आहे। 10 मिनटं झालेली आहेत। एकदम रवा यामध्ये फुगलेला आहे। आता इथं मी 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं सैलसर होण्यासाठी 1/2 वाटी पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। यामध्ये चवीनुसार मीठ। तिथं 1/2 चमच्यापेक्षाही कमी असा खाण्याचा सोडा टाकल्यानंतर, मीठ टाकल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं। व्यवस्थित असं हलकं पडेपर्यंत फेटून घेतलेलं आहे। 1/2 मिनटं तरी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। त्यावर तेल टाकायचं। तेल थोडंसं पसरून घ्यायचं। त्या प्रत्येक वेळेस टाकताना हे पूर्ण हलवून घ्यायचं। गॅसच्या एकदा तेल तापल्यानंतर एकदा मंद करून ठेवायची। ते 1/2 मिनिटं मंद आचर झाकून ठेव। आता इथं 1 मिनिटं झालेलं आहे। पालटं करून घे। बाजूने किंचितसं तेल। परत त्याच बाजूने 1 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ। परत 1 मिनिट झालेलं आहे। ते हे तयार झालेलं आहे। असेच बाकीचे बनवून घेऊ। नाश्ता तयार झालेला आहे। छान अशी चटणी, चाप्पे, छान असा प्रकार आहे। एकदम सोपी पद्धत, सहज बनवता येईल। तुम्हाला एक तोडूनही दाखवते। एकदम छान असे बनतात। अजिबात बिघडत नाही। तर नक्की बनवा आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा।